जालन्यामध्ये गजानन तौर या इसमावर झालेला गोळीबार, लक्ष्मण गोरे व रोहित ताट पामुलवार यांनी अज्ञात कारणावरून गजानन तौर या इसमास 11/12/2023 रोजी गोळ्या झाडून ठार केले आहे. याबाबतची फिर्याद घटनास्थळी उपस्थित माऊली उर्फ ज्ञानेश्वर मंगळे यांनी पोलिसांना दिली आहे. सदर प्रकरणी आरोपी लक्ष्मण गोरे व रोहित ताटी पामुलवार यांनी गैरकायद्याची मंडळी जमून सदर इसमास गोळ्या झाडून जीवे ठार मारणे व जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस स्टेशन तालुका जालना येथे दिनांक 11/12/2023 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 802/2023 नोंद करण्यात आला आहे. उपरोक्त नमूद दोन्ही आरोपींना 12/12/2023 रोजी पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपींना पोलिसांनी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 22/12/2023 पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर घटनेशी संबंधित आरोपी व मयत इसम यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. प्रस्तुत गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. गजानन तौर, तरुणांच्या गळ्यातला ताई आणि त्याचं बऱ्याच गुन्ह्यात नाव देखील समोर आलेलं होतं. एका रिपोर्टनुसार तो शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचा खास व्यक्ती झालेला होता आणि अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या मराठा आंदोलनातला ॲक्टिव्ह मेंबर देखील होता. राजकीय वरदहस्त असल्यामुळे तो सगळ्या लोकांची कामं करायचा. चांगल्यासोबत चांगलं आणि वाईटासोबत वाईट असे त्याचं साधं तत्वज्ञान होतं. त्याचे चाहते सांगतात की प्रत्येकाशी तो भाऊ म्हणून वागायचा, बोलायचा. तो व्यक्ती वयाने लहान असो किंवा मोठा असो, त्याच्या मित्रपरिवारातल्या अनेक मुलांना त्याच्या ओळखीने कामाला त्याने लावलेलं होतं, तर अनेकांना त्याने दुकानं टाकून दिलेली होती. एकंदरीतच त्याच्या हाताला काम द्यायचा ज्याच्या हाताला काम नाही, आणि समजा चांगला विस्तार त्याच्या समाजामध्ये झालेला होता. गजानन तौर हा मित्रांमध्ये प्रचंड फेमस होता. तो त्यांचा चाहता होता, लाडका होता, भाऊ म्हणायचे, किंग म्हणायचे. गजू भाऊ तू मागे बडो, हम तुम्हारे साथ है, अशा आरोळ्या मित्रपरिवार द्यायचा. मंडळी, गजानन तौर हा संपूर्ण मैत्रीच्या विश्वासला एक राजा माणूस होता आणि त्यामुळे त्याच्या जाण्याने अत्यंत हळहळ व्यक्त केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत. त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करणारे पोस्टर्स, बॅनर्स, मॅसेजेस, मी सगळ्या गोष्टी व्हायरल व्हायला लागलेल्या आहेत. अशातच गजानन तौरचं जाणं हे त्याच्या मित्रांसाठी, एकंदरीतच त्याच्या अवतीभोवतीच्या सर्वांसाठी प्रचंड वेदनादायक आणि दुःखदायक आहे. मंडळी, नुकतीच गजानन तौर याच्या हत्येसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. गजानन तौर याच्या हत्येसंबंधित संशयित असणारे लक्ष्मण गोरे आणि रोहित पाटी मापलवार हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयाने 10 दिवसांची म्हणजेच 22 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर चाकूने जो वार झालेला होता त्यामुळे तो जखमी आहे आणि संभाजीनगर येथील एका दवाखान्यामध्ये उपचार त्याच्यावरती सुरू आहे. आणि म्हणूनच भागवत डोंगरे आणि त्याचा साथीदार रोहित हा गजानन तौर आणि ज्ञानेश्वर मांगडे यांच्या विरोधात ह्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहे. या प्रकरणातला टायगर नावाचा हा आरोपी हा दरम्यान खून प्रकरणातील 5 पैकी 2 आरोपींची जालना नांदेड असा प्रवास असल्याने या आरोपींना एकत्रित येऊन ही सुपारी घेऊन गजाननची हत्या तरी केली नाही आहे ना, किंवा हे जे आरोपी आहेत हे यांचं जालना आणि नांदेड असं कनेक्शन आहे, तर या सगळ्यांनी एकत्रित येऊन या सगळ्यांची सुपारी घेतली आहे का, अशा पद्धतीचा संशय आता व्यक्त केला जातो आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांवरती आता पोलीस पाळत ठेवून आहेत. मंडळी, शिवली भागात जमिनीच्या वादातून एकाची हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि त्या आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याची हत्या प्रकरणातील त्याचा सहभाग हा पोलिसांना सुपारीचा संशय आहे की या प्रकरणातली त्यांनी सुपारी घेतली आहे की काय असा ठरतो आहे. या आरोपींच्या शोधानंतरच हे सगळे प्रकरणं समोर येतील. पण उद्या जालन्यात गजानन
तौर हा आणि याच्या मारेकऱ्यांच्या विरोधात कठोर शिक्षा द्यायला पाहिजे यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे. एकूणच गजानन तौरच्या हत्येनं एक नवीन वळण घेतला आहे. मात्र पुढे काय होणार, या सगळ्या आरोपींना आणि या सगळ्या प्रकरणात सुपारी घेतली गेली आहे का, ही सुपारी कुणाकडनं घेण्यात आलेली आहे, कुणाकडनं देण्यात आलेली आहे, या सगळ्या पद्धतीचे अपडेट हळूहळू आपल्याला मिळतच राहणार आहेत. आणि जशी अपडेट आपल्याकडे येईल निश्चितच आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करू. मंडळी, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा. तुम्ही गजानन तौर याचे चाहते असाल तर भावपूर्ण श्रद्धांजली अवश्य कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलतर्फे देखील गजानन तौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.